10 एप्रिलला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भाषण देत असताना मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले। छोटा मोह बड़ी बात, पवार साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावरून असलेली घुसपूस पुन्हा समोर आली आहे। तुमच्यासाठी आणि किती बोलावं, छोटी मोह छोटा मोह बड़ी बात, लेकिन साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचं चित्र अजून काय राहिलं असतं। महाविकास टाळे वाजायला काहीच हरकत नाही आणि पवार साहेबांसाठी तर जोरदार तालिया म्हणेलो। महाविकास आघाडी ज्या वेळेला झाली हो 4 वेळेला साहेब मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणजे निवडणुका झाल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं, पवार साहेब मला म्हणाले होते की हो मी ऐकलं तुझं टीव्हीवर, मला कोणी काही सांगितलं नव्हतं, पण पवार साहेब या ठिकाणी आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करण्यामध्ये आहे आणि कोणीही कितीही काही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्टेबलच राहणार एवढं या ठिकाणी प्रांजळपणे सांगते आणि थांबते। जय हिंद जय महाराष्ट्र। यावर बोलताना अनिल बोंडे यांनी जोरदार टीका केली असून महाराष्ट्राचं चित्र खरंच वेगळं आहे हेच मंत्री यशोमती ठाकूर यांना सांगायचं आहे। की मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, मुख्यमंत्री पद सांभाळू शकत नाही, दौरा करत नाही आणि त्याच्यामुळं सगळी बेबंदशाही अराजक या महाराष्ट्रात माजलेला आहे। आणि दुसरं असं, त्यांना हेही सुचवायचं असेल, नाहीतरी आता तुम्ही रिमोट कंट्रोलनं राज्य चालवताच आहात, मग त्यापेक्षा जर तुम्ही मुख्यमंत्री झाले असते तर बरं झालं असतं। आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काम करीत नाही हे यशोमती ठाकूर यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे। आणि यशोमती ठाकूर यांना हे सांगायचं असेल की तुम्ही रिमोट कंट्रोलने शरद पवार सरकार चालवतात त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटतं। यशोमती ठाकूर काही चुकीचं बोलल्या नाही अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे। परंतु यशोमतीताई यावेळेला जनतेची भाषा बोलल्या की या मुख्यमंत्र्याच्या पेक्षा कोणताही मुख्यमंत्री चालला असता, शरद पवार सुद्धा चालले असते,